मतदारांनी मतदानाला मोठ्या प्रमाणात बाहेर पडावं, मात्र कोरोनाचे नियम पाळावेत आणि मगच मतदान करावं असं आवाहन कवठे महांकाळचे तहसीलदार बीजी गोरे यांनी केलं. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून मोघमवाडी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे. 10 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 30 मतदान केंद्र असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे तर उद्या सर्व साहित्य मतदान केंद्रावर दाखल होईल. निवडणूक होत असलेल्या गावामध्ये कोणतंही गाव संवेदनशील नसून बंदोबस्ताबद्दल संबंधित खात्याला सूचना दिल्या आहेत असंही गोरे यांनी सांगितलं. शेवटी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात गर्दी न करता कोरोनाचे नियम पाळून मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठे महांकाळ. कवठे महांकाळ तालुक्यामध्ये सध्या 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रोग्राम लागलेला आहे. त्यापैकी एक ग्रामपंचायत मोघमवाडी हे बिनविरोध तिथलं झालेलं आहे. त्यामुळं आता 10 ग्रामपंचायतीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. आमची जी प्रशासनाची जी तयारी आहे, पूर्वतयारी निवडणूक मतदानाच्या अनुषंगानं ती पूर्ण तयारी झालेली आहे. उद्या पोलिंग पार्टी जे आहेत मतदान पथकं त्यांना उद्या इथून तहसील कार्यालयाच्या इथून साहित्य वाटप केलं जाईल आणि ते पथकं उद्या दुपारी त्या त्या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि 15 तारखेला 15 जानेवारीला तर मतदान घेतलं जाईल. अशी आपल्याकडे 10 ग्रामपंचायती आहेत, एकूण 30 मतदान केंद्र आहेत 10 ग्रामपंचायती मिळून. अशा 30 केंद्रावर मतदान होईल आणि त्याची मतमोजणी ही 18 तारखेला सोमवारी इथंच तहसील कार्यालय इथं 10 वाजता सुरू होईल मतमोजणी. तर 10 गावातील मतदारांना आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मतदान करावं आणि त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा. परंतु मतदानाचा हक्क बजावत असताना त्यांनी कोरोनाचं पण त्यांनी लक्षात ठेवावं. त्यासाठी त्यांनी गर्दी करू नये, एकावेळी रांगेत सोशल डिस्टन्स पाळून मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स पाळावं आणि मोठ्या संख्येनं मतदान करावं. या 10 गावामध्ये संवेदनशील गाव कुठले आहेत का? या 10 गावामध्ये संवेदनशील नाही, परंतु आम्ही पोलिटिशियनला तसं कळवलेलं आहे की 10 गावं आणि त्यांना कळवलेलं आहे की तुम्ही तुमच्या ह्यानं योग्य तो पुरेसा बंदोबस्त ठेवावा.